बघा विद्यार्थ्यांना आज आपण एक नवीन पाठ घेतोय पाठाचं नाव आहे अति तिथ माती आता एक म्हणेप्रमाणे आहे की जास्त जर एखाद्या व्यक्तीने अति केली तर त्याच्या जीवनाची माती सुद्धा होत असते तर एक असच या ठिकाणी महाराज सेवक अशा एका राज दरबारामध्ये ही एक स्टोरी आहे एक नाटकाच्या स्वरूपात त्याचे लेखक आहे मला असं वाटतं मिराजदार दमा मिराजदार तर या पाठातून ते आपल्याला काय संबोधितात तर त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करू बघा या ठिकाणी शब्दार्थ दिलेले आहेत काही शब्द कठीण असतात तर त्याचे अर्थ आपल्याला माहित पाहिजे बघा या ठिकाणी दिलेलं आहे आस्ते कदम आता आस्ते कदम याचा अर्थ असा होतो पूर्वीच्या काळी जेव्हा राजा जो राजा असेल जेव्हा तो दरबारात प्रवेश करत असेल तर त्यावेळी महाराजांनी सावकाश व हळुवारपणे यावे यासाठी सेवक हा शब्द वापरतात तो म्हणजे आस्ते कदम त्यानंतर हाल अहवाल ज्याला आपण म्हणतो वर्तमान सद्यस्थिती म्हणजे सध्या काय चालू आहे त्याला हाल अहवाल असं म्हणायचं त्यानंतर कृपा कृपा म्हणजे दया किंवा मेहरबानी उत्तेजन करणे उत्तेजन करणे म्हणजे प्रोत्साहन देणे काय उत्तेजन करणे म्हणजे प्रोत्साहन देणे दवंडी पिटणे मग दवंडी पिटणे याचा अर्थ असा होतो की कि राज्याची किंवा सरकारची आज्ञा सूचना सार्वजनिक कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सांगणे त्याला आपण दवंडी म्हणतो आपल्या गावात सुद्धा दवंडी दिल्या जाते <coughs> खिंकाळणे म्हणजे गाढवासारखा घोड्यासारखा मोठा आवाज काढणे त्याला खिंकाळणे म्हणतात तोंड सुकणे त्याला चेहरा निस्तेज होणे त्यानंतर झनी किंवा झडकरी त्यालाच लवकर असं म्हणतात तर अशी काही सिनॉनि शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत त्याच्या अर्थ मी तुम्हाला सांगितले तर आता आपण काय करू पाठाला सुरुवात करूया बघा अति तिथ माती यामध्ये सेवक महाराज प्रधानजी गवईबुआवा वगैरे पात्र आहेत चक्रमादित्य महाराजांचा दरबार हा चक्रमादित्य नावाचा एक महाराज आहे त्या दरबारामध्ये महाराज प्रवेश करतात तेव्हा सेवक म्हणतो समशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो सर्वजण जय जयकार करतात आस्ते कदम महाराज आस्ते कदम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आज कदम म्हणजे जेव्हा महाराज राजा दरबारामध्ये येत असतो तर त्यांच्या स्वागतासाठी काही शब्द वापरलेले असतात ते दरबारामध्ये हळूवारपणे येतात सर्वजण उभे राहतात जय जयकार करतात महाराज सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा प्रधानास काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची हाल अहवाल म्हणजे त्यांनी सध्या पूर्वस्थिती या दरबारामध्ये काय आहे असं महाराज त्या प्रधानजीला विचारतात प्रधानजी म्हणतो हात जोडून आपल्या कृपेने उत्तम आहे गोर गरीब भरपूर कष्ट करत आहे श्रीमंत लोक सुखात आहे बघा त्याच्या बोलण्याकडचा जो अर्थ आहे जो दृष्टिकोन आहे थोडासा वेगळा आहे त्याचं म्हणणं आहे की महाराज जे गरीब लोक खूप काम करत आहेत आणि जे लोक श्रीमंत आहेत ना तर ते सुखी होत चाललेले आहेत लगेच महाराज पुढं म्हणतात छान उत्कृष्ट बर चोरी मारी चोरी मारी म्हणजे चोऱ्या करणे प्रदांची म्हणतात छे कोणी चोरी करत नाही फक्त चोरच चोऱ्या करतात काय जे चोर आहेत ना तेच फक्त चोऱ्या करतात महाराज म्हणतात फारच छान बर रोगराई वगैरे रोगराई म्हणजे साथीचे रोग तर प्रधानजी म्हणतो बिलकुल नाही अजिबात रोग वगैरे नाहीये फक्त चार दोन साथीचे रोग आले होते त्यामध्ये छे पाचशे लोक वारलेत सुद्धा म्हणजे गेली मेलेत सुद्धा बाकी सगळे जिवंत आहेत म्हणजे जवळपास चारशे ते पाचशे लोक मेले तरी तो म्हणतो ते गेले आणि बाकी सगळे जिवंत आहेत महाराज वा 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 प्रधानजी वा छान आमच्या राज्याची हाल ऐकून उत्तम आहे असे म्हणायची बर आज कोणी आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता आता महाराज आले म्हटल्यानंतर एखादा कार्यक्रम ठेवला असेल असं महाराजाला वाटलं प्रधानजी म्हणतो एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत ज्यांना आपण गवई म्हणतो की जे चांगल्या पद्धतीने गातात त्यांना त्यांचं जे गाणं आहे सुंदर आहे तर प्रधानजी म्हणतात त्यांचं गाणं ऐकावं सरकार असं मला वाटतं तर महाराज त्याचं नाव काय म्हणाला त्या गाणाऱ्याचं नाव काय आहे प्रधानजी म्हणतो गानसेन काय नाव त्याचं गान सेन म्हणजे तो गाणं गाणं चांगल्या पद्धतीने गातो म्हणून त्याचं नाव आहे गानसेन महाराज म्हणतात बरं 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 बोलवा मग त्यांना तर तो बुवा येतो नमस्कार करतात गवई महाराजांचा विजय असो महाराज म्हणतात बुवा तुम्हाला काय येतो तबल्यावर पेटी वाजवून दाखवता तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा आता गवई बुवा थोडस हसो येतो जसं आपल्याला आता आलं असेल बुवा म्हणतो महाराज मी वादक नाही म्हणजे मी वाद्य वाजवत नाही गवई आहे गवई म्हणजे गाणे गाणारा संगीत गातो मी फक्त काय करतो गायन करतो मी काही तबला वाजवत नाही महाराज बर बर म्हणा काहीतरी मग महाराज म्हणतो म्हणा बाबा तुम्हाला जे वाटलं ते म्हणा गवई बुवा मांडी घालून बसतात हातवारी करून बेसूर एक गाणे म्हणतात महाराज खुश होतात काहीतरी त्यांनी म्हटलं तरी, तरी बघा महाराज खुश झाले महाराज म्हणतात वाह गवईबुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे आता महाराज या ठिकाणी त्याला म्हणतात ऍक्च्युली ते एवढं काही विशेष गाणं नसतं तरी महाराज त्याला काय म्हणतात वा छान खूपच छान नंबर एक सांगा तुम्हाला काय बक्षीस पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी गवई राजाला म्हणतो महाराज मला स्वतःला काही एक नको म्हणजे मला काहीच नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत कलेसाठी काहीतरी करा म्हणजे कोणी संगीताला एवढी व्हॅल्यू देत नाहीये एवढी किंमत आता देत नाहीये तर तुम्हीच काहीतरी करा महाराज अवश्य अवश्य काय बरं करावे विचार करतात मग टाळी वाजवून हा छान कल्पना सुचली प्रधानजी म्हणजे महाराज स्वतःलाच म्हणतात एक काम करू आपण मला एक चांगली कल्पना सुचली आता काय आहे ते बघू प्रधानजी आज्ञा महाराज सांगा महाराज तुम्हाला काय सुचलं महाराज म्हणतो संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे उत्तेजन देणं म्हणजे काय प्रोत्साहन देणे म्हणून संगीताला काय केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दवंडी पेटवा दवंडी म्हणजे काय सरकारचा आदेश सर्व लोकांपर्यंत जाण्यासाठी दिलेली सूचना ती म्हणजे दवंडी दवंडी सांगा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कोणीही साधं बोलायचं नाही सगळं गात गातच बोललं पाहिजे म्हणजे राजाचं म्हणणं आहे जर तुमची संगीताला लोकवाहवा करत नाही त्याला एवढी व्हॅल्यू देत नाही ना तर एक काम करू आपण सगळ्या लोकांनीच काय करायचं आता गाण्यातच बोलायचं गायनच करायचं साधं बोलायचं नाही खूप गंमत येणार आहे बघा पुढं प्रधानजी ठीक आहे सरकार प्रधानजी काय म्हणतो ठीक आहे सरकार तुम्ही म्हणताल तसं महाराज जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पाया पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा कडेलोट म्हणजे काय बघा या ठिकाणी आपल्या जवळपास एक अंतुरचा किल्ला आहे सिल्लोडच्या बाजूला आ, मला असं वाटतं सिल्लोड तालुक्यामध्येच येतो इकडं आमठाणा परिसर वगैरे त्या भागात आहे तो तर त्या ठिकाणी एक अंतुर नावाचा किल्ला आहे तर तिथं कडेलोट हा कडेलोट नावाचा किल्ला म्हणजे त्या किल्ल्यामध्ये एक भाग एक कडेलोट म्हणून त्या ठिकाणी जो कोणी शिक्षक आपला जो कोणी चांगलं काम करत नसेल किंवा तो दुश्मन असेल किंवा त्याने गद्दारी वगैरे केली असेल तरी त्याला त्या कडेलोट ठिकाणी नेऊन आणि त्या खाईमध्ये दे लोटवून देतात त्या ठिकाणी खानदेशामधील पूर्ण भाग दिसतो त्या किल्ल्यावरून एवढी खोल खाई आहे जर एखाद्या माणसाला जर वर फेकून दिलं तर जे काही भक्षक प्राणी आहेत खाली ते त्याला वरच्यावरच खाऊन टाकतील असा घनदाट जंगलाचा तो एक प्रकारे त्याला कडिलोट किल्ला असे म्हणतात तर बघा आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो असं त्या ठिकाणी प्रधानजी सांगतो महाराजांनी काही नियम सांगितले तर त्यानुसार हळूहळू रंगमंचावर अंधार होतो त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज न आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात ओरडणे ऐकू येऊ लागते म्हणजे सुरुवाती दवंड्यापासूनच झाली काय सुरुवात त्या दवंड्यापासूनच झाली दवंड्याने जी दवंडी दिली मी त्याची त्या गाण्याच्या स्वरूपामध्ये बघा आता दवंडी काय म्हणतो दवंडीवाला म्हणतो गाण्याच्या चालीवर ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका असं म्हणत म्हणत तो गाण्याच्या स्वरूपात म्हणतो आणि काय म्हणतो बघा आज पासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि चालणारच इतर फलाने जो मोडील कोणी देऊ सुळावर त्याच तक्षणी ऐका हो तुम्ही ऐका तर अशा पद्धतीने तो धवंडी सांगतो की जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला सुळावर चढवण्यात येईल त्याला शिक्षा दिल्या जाईल आणि कोणतंच तुमचं आलंन फलानं चालणार नाही तुम्हाला सर्व गाण्यातच बोलावं लागेल असं म्हणून शेवटी तो दवंडी संपवतो रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारीकरी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात इथे चित्रात दाखवलेले आहे तर हे दोघं काय करतात बोलतात बोलतात त्या ठिकाणी आपल्याला दिसतात रंगमंचावर कारण हे एक नाटक चालू आहे बरोबर आहे बघा पहिला काय म्हणतो पहिला पहारीकरी हसत छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावत तिकडे लोक नुसतं गातायत साधं बोलणं नाहीच कुठे कारण दवंडी अशी दिली होती की असं सांगितलं होतं की कोणीच त्या ठिकाणी साध बोलणार नाही सर्वजण कशात बोलणार तर गाण्यामध्येच दुसरा काय म्हणतो महाराजांची आज्ञा आहे ना कोण मोडणार कारण महाराजांचा नियम तर अवघडच आहे जो कोणी मोडेल त्याला सुळावर चढवण्यात येईल दुसरा म्हणतो त्यानंतर परत पहिला काय म्हणतो काय एकाचे आवाज भसाडे आहेत रे काय कोणी कसं गात कोणी कसं गातं त्याचा काही मिळच लागत नाही भसाडे म्हणजे आगळं वेगळं त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे म्हणजे कोणी पण गायचं का काही पण गायचं का राजा तर काहीतरी करत असतो दुसरा काय म्हणतो लोक अगदी त्रासून गेले आहेत या गाण्यापासून पहिला शू ऐ बोल नको कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम म्हणजे यांना काम असं दिलं होतं जे गाण्याच्या व्यतिरिक्त बोल गद्य म्हणजे गद्य स्वरूपात जसं की गद्य आणि पद्य दोन प्रकार आहेत पाठाचे आणि कविता कविता जी असते ती पद्य भागात जाते आणि गद्य म्हणजे फक्त पाठ जसं की आपण वाचून दाखवतो त्याला म्हणायचं गद्य मग जो कोणी गद्य स्वरूपात बोलताना दिसला त्याला धरायचं आणि त्या राजवाड्यात आणून त्याला शिक्षा करायची हा आपलं काम म्हणे आपण सुद्धा नाही बोलायचं आपण सुद्धा गातच बोलायचो गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो सुळावरी चढवतो असा पहिला पहारीकरी त्या ठिकाणी गाण्याच्या स्वरूपात म्हणतो पुढं काय होत बघा बघा